नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कढाई चिकन कसं करायचं ते दाखवणार आहे, आणि तेही रेस्टॉरंट स्टाईल. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूयात. कढाई चिकन करण्यासाठी मी इथे 750 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेले, 4 मीडियम साईजचे कांदे मी उभे काप देऊन चिरून घेतलेले, 3 मीडियम साईजचे टोमॅटो मी पेस्ट तयार करून घेतलेली मिक्सरमधून, 3 काश्मीरी लाल मिरची घेतलेली, सुकी लाल मिरची आहे, आणि 2-3 तमालपत्र घेतलेले. जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पण वापरू शकता. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेले, दही चांगलं फेटून घेतलेले, 1 छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, आणि इथे 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं चिरून घेतलेले, 2 हिरवी मिरची मी कट देऊन घेतलेले आहेत, चिरून बारीक चिरून घेतलेली आहे, आणि 1 कांदा मी असा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे, आणि 1 ढोबळी मिरची पण स्क्वेअर कट देऊन घेतलेली आहे. इथे मी आपल्याला कढई चिकनसाठी जो मसाला लागतो त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची आणि इथे 8-9 मिरी आणि 3 लवंगा घेतलेले आहेत, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 1/2 चमचा हळद लागणार आहे, 1.5 चमचा लाल तिखट, थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, 1 चमचा बटर आणि चवीनुसार मीठ. तर सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात. आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. चिकन मी मॅरिनेट करून घेणार आहे. साधारण 15-20 मिनटं आपल्याला चिकन मॅरिनेट होऊन द्यायचं आहे. मी आधी दही घातलं आहे, दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. आता मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे. नॉनव्हेजच्या ज्या रेसिपी असतात त्यासाठी मी नेहमी आलं लसणाचा वापर जास्त करते. ह्या ठिकाणी मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट मॅरिनेट करण्यासाठी वापरलं आहे, आणि आपण कांदा, आलं आणि लसूण अजूनही वापरणार आहोत. तर त्यातही मी आलं लसणाचा वापर केलेला आहे. कांदा भाजताना थोडी हळद घातली आणि थोडं मीठ घातलं आहे आणि साधारण 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी किंवा जास्त घेऊ शकता. आता आपण हाताने हे चांगलं चिकनला लावून घ्यायचं आहे. दही, हळद, मीठ आणि लाल तिखट मी चांगलं लावून घेतलेले. आता मी हे 15-20 मिनटं मॅरिनेट होऊन देणार आहे. तोपर्यंत आपण जे कोरडे मसाले आहेत ते आपण चांगले ड्राय रोस्ट करून घेऊयात. मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, दालचिनी, मोठी विलायची, हिरवी विलायची, लवंग आणि मिरी, 2 तमालपत्र आणि ह्या 3 मिरच्या, हे सगळं मी कोरडंच भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची. आता आपले हे खडे मसाले भाजून झालेले आहेत, त्यामध्ये मी कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी शेवट घालायची, नाहीतर ती करपते. पुन्हा छान परतून घ्यायचं आहे, एक 1/2 सेकंद परतून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करून हे मसाले गार होऊन देणार आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचे. आता हे मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेणार आहे. जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे मोठे ठेवायचे. आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपले खडे मसाले बारीक करून झालेले आहेत, थोडेसे मोठे ठेवलेत मी, जास्त बारीक नाही केलेले. आता आपण कांदा भाजून घेऊयात. मी गॅसवरती कढई ठेवलेली, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले आणि त्यामध्ये आता मी कांदा घालणार आहे. कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
2 मिनटं मी कांदा परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी आलं आणि लसूण घालून पुन्हा परतून घेणार आहे. मी कांदा परतताना पण आलं लसूण वापरलेले आहे आणि आधी चिकन मॅरिनेट करताना आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट वापरली आहे. तुम्हाला जर आत्ता कांदा परतताना आलं लसूण वापरायचं नसेल तर तुम्ही 2 चमचे आलं लसणाची पेस्ट वापरू शकता. आपला कांदा आलं लसूण परतून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. थंड झालं की आपण त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी पुन्हा कढईमध्ये तेल घालणार आहे. 1 चमचा तेल घातलेले आणि आता त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे. आता मी तेलामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं 20 मिनटासाठी ते घालते आणि छान परतून घ्यायचे. आणि आता त्यामध्येच मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालणार आहे. आणि आता आपल्याला हे चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचे तेलावरती. मी गॅसची फ्लेम हाय ठेवली होती. 2 मिनटं मी हाय फ्लेमवरती चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवते आणि झाकण ठेवून 5 मिनटं मी चिकन चांगलं शिजून देणार आहे. आपण कांदा आलं लसूण परतून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे. आता मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. बारीक पेस्ट तयार करायची आहे. गरम असताना केली तर मिक्सरच्या बाहेर येते पेस्ट, त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण पेस्ट तयार करून घ्यायची. आता मी ही पेस्ट तयार करून घेते. 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. आपण चिकन चेक करूया. आपण चिकनला दही घालून मॅरिनेट केलं होतं त्यामुळे पाणी सुटलेले आणि आपल्याला वरतून पाणी वापरायचं नाही. ह्याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवणार आहोत. आता त्यामध्ये मी कांदा आलं आणि लसूण जे आपण वाटून घेतलेले मिक्सरमध्ये ही पेस्ट घालायची आहे. आपली पेस्ट घालून झालेली आहे. आता मी ती चांगली मिक्स करून घेणार आहे. चिकनमध्ये कांद्याची पेस्ट चांगली मिक्स करून झालेली आहे. आता मी परत 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून चिकन शिजून देणार आहे. 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया. कांद्याची पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता आपण टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली होती ती ॲड करूयात. हे चिकन करायला एकदम सोपं आहे आणि खूप छान लागतं. एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते ह्याची. आता आपण ही पेस्ट चांगली मिक्स करून घेऊयात. आणि मी 2 मिनटासाठी गॅसची फ्लेम हाय करते. टोमॅटो पेस्ट पण छान मिक्स करून झालेली. आता आपण त्यामध्ये जो खडा मसाला वाटून घेतला होता, म्हणजे कढई चिकनसाठी आपण जो मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला होता, तो मी 2.5 चमचे वापरणार आहे. आणि चिकन मॅरिनेट करताना आपण लाल तिखट वापरलं होतं आणि राहिलेलं आता मी घातलं आहे. आणि थोडं मीठ पण लागणार आहे. आपण त्यावेळेस थोडं मीठ घातलं होतं. मॅरिनेट करताना मिठाचा वापर केला आहे, त्याच अंदाजे मी थोडं मीठ घालते. आणि आता पुन्हा छान मिक्स करून घेते. आपले सगळे खडे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आपण खडा मसाला मिक्सरमधून बारीक करताना त्यामध्ये आपण काश्मिरी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे कलर एकदम सुंदर आलेला आहे. आणि आता मी पुन्हा 5 मिनटासाठी झाकण ठेवून चिकन छान शिजून देणार आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहे. आता आपण चिकन पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आणि वरतून कोथिंबीर घालूयात. आपण चिकनमध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे. वरतून कोथिंबीर घालूया आणि पुन्हा छान मिक्स करून 5 मिनटं मी शिजवून देणार आहे.
आता मी पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं शिजून देणार आहे चिकन. 5 मिनटं झालेले आहेत, आपण चिकन चेक करूयात. चिकन शिजलेलं आहे. चिकन छान शिजले. मी पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते. आणि आता आपण जी ढोबळी मिरची आणि कांदा घेतला होता ते आपण फ्राय करून घेऊयात. मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा बटर घेणार आहे. तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. बटर चांगलं मेल्ट होऊन देऊयात. आणि थोडंसं त्यामध्ये तेल घालणार आहे, अगदी थोडं तेल घालायचं आहे, 1 छोटा चमचा. बटर मेल्ट झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये मिरची घालूया. मी 2 मिरची घेतल्या होत्या, तर मिरची थोडी परतून घेऊया. आणि त्यामध्ये ढोबळी मिरची घालूयात. ढोबळी मिरची पण आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायची आहे. आपण रेस्टॉरंट स्टाईल कढाई चिकन करतो आहे, त्यामुळे त्यामध्ये मी ढोबळी मिरची आणि कांदा घालणार आहे वरतून. तुम्हाला नसल वापरायचं, नाही घातलं तरी चालेल. 1 मिनिट झालेलं आहे, आपली ढोबळी मिरची परतून झाली आहे. त्यामध्ये मी आता कांदा घालते आणि कांदाही पुन्हा 1 मिनटं मी परतून घेणार आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे कांदा आणि ढोबळी मिरची आपण चिकनमध्ये घालून घेऊयात. आता चिकनमध्ये मी कांदा ढोबळी मिरची घालून पुन्हा छान मिक्स करणार आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर घालणार आहे. परत थोडी कोथिंबीर घातली आणि आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. आपलं कढाई चिकन तयार करून झालेलं आहे. आता मी ती एका कढईमध्ये काढून घेणार आहे. आता मी एका कढईमध्ये काढून घेते. तयार झालं आपलं रेस्टॉरंट स्टाईल कढाई चिकन. खूप छान लागतं, तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आवडलं तर मला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.